नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फार्मिंग टाईम चॅनलवरती, जिथं की मराठीमधून शेतीविषयक नवीन व्हिडिओ येत असतात। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण काय पाहणार आहोत, तर हे पाहू शकता या ठिकाणी सीताफळीची लागवड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत। तर तुमच्याकडं मुरमाड, खडकाळ वगैरे असं अशा प्रकारची जमीन असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर यामध्ये फळबागेची तुम्ही लागवड करू शकता। त्यामध्ये कोणकोणते व्हरायटी होऊ शकते, तर आंबा, चिक्कू, त्याचबरोबर फणसाची देखील लागवड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ असू दे, ड्रॅगन फ्रूट, तर अशा जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूट अतिशय मस्त येत असतं। त्याचबरोबर सीताफळ देखील, सीताफळाचा जर आपण विचार केला तर उन्हाळ्यामध्ये याला पाण्याची वगैरे आवश्यकता नसते, अशा प्रकारचं हे पीक आहे मित्रांनो। तर आपण कशी लागवड केली, तर दोन वळीतील जे अंतर आहे ते सर्वसाधारण 15 फूट आपण ठेवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर दोन रोपातील जे अंतर आहे ते आपण सर्वसाधारण 7 फूट ठेवून घेतलं आहे। अशा प्रकारे ही लागवड केली आहे। कमी पाण्यामध्ये येणारं हे पीक आहे। आणि आपण याला पाण्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे केलं आहे, तर ड्रिपलाईनचा वापर केला आहे। पाहू शकता ड्रिपलाईनद्वारे आपण पाणी देतो, 16 mm पाईपचा ठिकाणी वापर केला आहे। त्याचबरोबर झाडाच्या बुडक्यामध्ये आपण एक ड्रिपर टाकून घेतलेला आहे अशा प्रकारचा, त्यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा या ठिकाणी झाडाला होत आहे। तर मित्रांनो यामध्ये काय असतं, तर टेम्परेचर ज्यावेळी जास्त असतं आणि ज्यावेळी आपल्या फळाची अवस्था असते झाडावरती, त्यावेळेला आपल्याला काय केलं पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन योग्य केलं पाहिजे। जर पाण्याचं व्यवस्थापन योग्य केलं नाही तर अशा प्रकारे आपल्याला फळाचा वरती इफेक्ट झालेला दिसून येणार आहे, पाहू शकता तुम्ही। तर आपण मित्रांनो सीताफळीचा जर विचार केला तर कमी औषधं या झाडासाठी लागत असतं, कमी औषधामध्ये येणारं हे पीक आहे, त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणार आहे। तर आपल्याला काय लक्ष द्यावं लागतं, फक्त ज्यावेळेला आपली जी फळाची अवस्था आहे त्यावेळेला फक्त पाण्याचं व्यवस्थापन योग्य करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेणखत वगैरे आपण बुडक्यामध्ये टाकून दिलं पाहिजे वर्षाला, अशा प्रकारचं आपण नियोजन केलं पाहिजे। त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन योग्य असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वारंवार जे ऊन पडत आहे त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपण हे पाहू शकता जी मध्ये स्पेस ठेवलं आहे आपण 15 फुटाचा, यामध्ये आपण इंटरक्रॉपिंग म्हणून कशाचाही वापर करू शकतो। यामध्ये तुम्ही वांगी लावू शकता, मिरची वगैरे कशाचाही। सेंटरला जर आपण एक बेड सोडून घेतला सर्वसाधारण 5 फुटाचा किंवा 4 फुटाचा, त्यावरती आपण मिरचीची लागवड करू शकतो। त्याचबरोबर टोमॅटो असू दे, अशा कोणत्याही व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। जर पाणी आपल्याकडे जास्त असेल तर, पाण्याचं जर कमतरता असेल तर, पावसाळ्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून दुसऱ्याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो सीताफळीमध्ये ज्यावेळेला आपलं हार्वेस्टिंग करून होतो, ज्यावेळी म्हणजे वर्षाची आपली बाग संपल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर छाटणी करून घेतली पाहिजे। यामध्ये छाटणी अतिशय महत्त्वाची असते। पेरूमध्ये ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने सीताफळीमध्ये देखील आपल्याला छाटणी करून घेणं अतिशय गरजेचं असतं। तर ती कशाप्रकारे केली जाते तर हे पाहू शकता, या ठिकाणी आपण गेल्या वेळेला ही छाटणी करून घेतलेली होती। आता आपलं अजून 2 वेळा आपण हार्वेस्टिंगचं करणार आहोत आणि नंतर आपण छाटणी करणार आहोत। त्यावेळेला काय करणार आहे, तर हे जे शेंडे आहेत ते आपण पूर्णतः छाटून खाली पाडून नंतर गोळा करून बाहेर टाकून देणार आहोत। अशा प्रकारे आपण छाटणी केली जाते, नंतर बाग आपली फुटून त्याला नंतर आपल्याला माल पाहायला मिळतो। तर माल कशाप्रकारे, तर हे पाहू शकता या ठिकाणी सीताफळं लागलेले आहेत अशा प्रकारे, हे पाहू शकता। हे वरती आपल्याला स्पॉट का दिसत आहेत, तर पाण्याची कमतरता सध्या आपल्याला जाणवत आहे या ठिकाणी, त्यामुळे अशा प्रकारचे स्पॉट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपल्याला जर फळाची संख्या वाढवायची असेल, त्याचबरोबर आपल्याला फळं व्यवस्थित आणायची असेल, तर आपण काय केलं पाहिजे, जर वर्षाला आपण शेणखत वगैरे टाकून घेतलं पाहिजे। जरी हे वर्षातून एकदा येणारं जरी पीक असलं तरी आपल्याला दुर्लक्ष न करणं यामध्ये गरजेचं आहे, कारण यामध्ये शेणखत, त्याचबरोबर सेंद्रिय खत, तुम्ही रासायनिक खताचा देखील वापरू करू शकता। STP द्वारे वगैरे स्प्रे घेऊ शकता। अशा प्रकारे आपण योग्य जर नियोजन केलं तर आपल्याला यामधून भरपूर उत्पन्न मिळतं। आपण जर याचा विचार केला तर मार्केटला आपल्याला रेट ह्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो। 100 रुपयापासून 150-250 आपल्याला याला रेट पाहायला मिळतो। आपला फक्त माल व्यवस्थितरित्या मार्केट मध्ये जाणं अतिशय गरजेचं। जर स्पॉट वगैरे नसतील, योग्य माल असेल, त्याचबरोबर मालाची साईज मोठी असेल, तर आपल्याला भरपूर रेट यामध्ये मिळत असतो। इतर पिकाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर यामधून आपण भरपूर उत्पन्न मिळू शकतो मित्रांनो। त्याचबरोबर झाडाची संख्या पाहू शकता, झाडाची आपण व्यवस्थापन कशाप्रकारे केलं, एका रेषेत वगैरे झाडाची आपण लावून घेतलेलं आहे। त्याचबरोबर माल वगैरे व्यवस्थित आहे, त्याचबरोबर हिरवीगार पानं, पानावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग पाहायला मिळत नाही। फक्त काय झालेलं आहे, तर पाण्याच्या कमतरतेमुळेच आपल्याला मालावरती थोडासा इफेक्ट झालेला दिसून येतो। तर आपण ह्याचे जे 2 ते 3 हार्वेस्टिंग पहिल्यांदा 2 ते केलेले हार्वेस्टिंग ते अतिशय योग्य झालेले आहेत, फक्त तिसऱ्या हार्वेस्टिंगला पाण्याच्या कमतरतेमुळे हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो। त्यामुळे पाणी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टँकरद्वारे देखील पाण्याचं व्यवस्थापन करू शकता, किंवा दुसरं काही आपण उपाययोजना करून पाण्याचं व्यवस्थापन करू शकता, किंवा बोरवेलद्वारे देखील पाणी देऊ शकता। अशा प्रकारचं आपण सिस्टीम जर योग्य केली तर, त्याचबरोबर काय केलं आहे आपण, हे पाहू शकता असे दगड का टाकलेले आहेत, तर हे जे शेतीमध्ये दगड होते आपले मुरमाड जमीन असल्यामुळे दगड आपण एका जागेवरती जमा केले, हे आपण ट्रॅक्टरद्वारे बाहेर फेकून देणार आहोत। अशा प्रकारे आपण नियोजन योग्य केलेलं आहे। तर मित्रांनो आज आपण पाहून घेतलं आहे की खडकाळ मुरमाड जमिनीमध्ये आपण कशाची लागवड करू शकतो, तर त्यामध्ये आपण सीताफळीविषयी डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। त्याचबरोबर काय जर कमी तुम्हाला अजून माहिती जाणवत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो अशाच प्रकारच्या जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड आपण कशा प्रकारे करू शकतो, त्याचबरोबर कशा प्रकारे ड्रॅगन फ्रूट सुयोग्य पद्धतीने आपण आणू शकतो, त्याचबरोबर मार्केटपर्यंत व्यवस्थित माल पोहोचू शकतो, याविषयी आपण डिटेल माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड करून भरपूर पैसे कमवू शकता। तर मित्रांनो कशी वाटली इन्फॉर्मेशन, जर सांगा व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या फार्मिंग टाईम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।